आज सांगलीमध्ये जो विजय मिळाला स्थायी समिती सामाजिक न्याय आणि महिला बालकल्याण त्याच्या सत्कारामध्ये मी असं वाक्य म्हटलं की 2014 साली माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली. याचा अर्थ असा की देवेंद्रजीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडा झोडा जो ताकदवान आहे त्याला मोठं करा असं जे राजकारण चाललं होतं आणि मी एकटा संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण माझ्या हाताच्या बोटावर फिरवणार असं चाललं होतं त्याला देवेंद्रजींनी छेद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा 14 आणि नंतर दुसऱ्यांदा 19 एका पार्टीचे 100 आमदार क्रॉस झाले. या अर्थानं मी म्हटलं की काही जण असं वाटत होतं की आम्ही म्हणजे महाराष्ट्र त्या आम्ही न म्हणजे महाराष्ट्र ह्या राजकारणाला देवेंद्रजींनी छेद दिला. सर्वसामान्य माणसाचं राजकारण सुरू झालं. साखर कारखानदारांचं राजकारण. साखर कारखानदार वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पण तुझा कारखाना आहे का तुझ्याकडे पैसे आहेत का तुझ्याकडे माणसं आहेत का मग तुला तिकीट. नावाचं जे राजकारण आहे ते देवेंद्रजींनी पूर्ण बदलवलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं हे मी म्हटलं. खूपच आध्यात्मिक माणूस आहे कसा राजकारण झालो मला माहीत नाही आणि त्यामुळे मी नेहमी रिलॅक्स असतो की माझं म्हणणं असं असतं की तुम्ही प्रयत्न करा पण यश तुमच्या हातामध्ये नसतं. याचं कारण 700 कोटीचा जगातला मानव समाज जो आहे ते प्रत्येकाच्या प्रत्येक सेकंदाचं ठरलेलंच असतं असं माझं म्हणणं आहे. कोणी सहमत होईल अंधश्रद्धावाले लगेच माझ्यावर टीका टिप्पणी करतील पण हे माझं मत आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की काम करत राहा झोपा नका करू परंतु यश नाही मिळालं तर यश मिळणार नाही असं विधी लिखित होतं असं मानून आपण पुन्हा एकदा उत्साहाने मी नेहमीच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असतो कारण शेवटी परमेश्वरालासुद्धा आरती करतो म्हणजे दीपकबाबा काय करतो की हे गणपती तू चांगला हे गणपती तू चांगला म्हणजे त्यालाही चढवत असतो आणि चांगलं आहे ते की त्याची आरती करून आपण त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. परमेश्वरालासुद्धा जर स्तुती आवडते तर ती माणसाला आवडते माणसाला प्रोत्साहन आवडतं. तसं मी असं म्हटलं की छोटे शौक तुम्ही दिले मोठा शौक तुम्ही दिला म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घ्यावं. मोठा शौक तुम्ही दिलात तर मोठा शौक देणाऱ्या समूहाच्या नेतृत्वाला मी सोन्याचा मुकुट घालेन मुलामा लावलेल्या सोन्याचा नाही. खरं कुणाही माणसाचं वाक्य त्याचा आगापिछा काही असतो तो आगापिछा मला माहीत नाही त्यामुळे मी टिप्पणी करण्याची घाई करण्यात काही अर्थ नाही. वारंवार हे सुद्धा म्हणतात की कोरोना हे धोकादायक आहे. ठीक आहे ना ह्या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांचं वाक्य बरोबर आहे चूक आहे हे ज्यांना म्हणायचं त्यांनी म्हणावं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे असं काही नाही. चालेल.